एसव्हीसीएस प्रशालामध्ये शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांची कोविड चाचणी घेण्यात आली. एसव्हीसीएस हायस्कूल एमआयडीसी येथे उत्तर सोलापूर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी बापूराव जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय बीएड कॉलेज इंग्लिश मीडियम आणि सोमनाथ प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची कोविड 19 मोफत तपासणी करण्यात आली आहे. यावेळी उत्तर सोलापूर तालुक्याचे कोविड 19 सेंटरचे आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी, पर्यवेक्षक चन्नवीरप्पा धत्तरगी, त्यांचे सहकारी आशिष भुसारे, लक्ष्मी डहाळे, प्रियंका क्षीरसागर यांनी रुग्णांची तपासणी केली आहे. याप्रसंगी उत्तर सोलापूर तालुका शिक्षण विभागाचे गट शिक्षणाधिकारी बापूराव जमादार, नगरसेवक शिवानंद पाटील, प्रशालेचे मुख्याध्यापक संगप्पा ममाणे, उपमुख्याध्यापक गिरमल बुगडे, पर्यवेक्षक विलास ममाणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. नमस्कार. उत्तर सोलापूर तालुका आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागातर्फे उत्तर सोलापूर तालुक्यातील शाळा सुरू होणार आहेत 9 या सोमवारपासून. त्या दृष्टीनं पूर्वतयारी म्हणून शाळांचं सॅनिटायझेशन तर सुरूच आहे, परंतु शिक्षकांचं इयत्ता 9वी ते 12वीला शिकवणाऱ्या शिक्षकांचं कोरोना चाचणी RT-PCR चाचणीची सुरुवात झालेली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील 31 शाळा आणि 412 शिक्षकांची तपासणी कालपासून सुरू झालेली आहे. त्यामध्ये काल 192 शिक्षकांची तपासणी झाली, त्याच्यामध्ये 4 शिक्षक आणि कर्मचारी हे पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. शिक्षकांची गैरसोय होऊ नये तपासणीसाठी म्हणून डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी, गटविकास अधिकारी मॅडम डॉक्टर जस्मिन शेख मॅडम आणि सर्व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसहित आज आम्ही SVCS प्रशाला अक्कलकोट रोड या ठिकाणी 50 शिक्षकांची एकत्रित सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून तपासणी सुरू केलेली आहे. यामुळं शिक्षकांची होणारी जी धावपळ होती ती वाचणार आहे. अशाच पद्धतीनं आणखीन काही शिक्षकांची संख्या जास्त असेल तर आम्ही त्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे. त्यामुळे या सर्व कामासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी सर आणि दुप्तरगी सर आणि त्यांचा सगळा स्टॉफ आणि सर्व शिक्षक शाळा मुख्याध्यापक यांचं सहकार्य लाभत आहे. भविष्यामध्ये विद्यार्थ्यांचंही तपासणीबाबत अशाच पद्धतीनं नियोजन आम्ही करणार आहे. धन्यवाद. मी गत्तरगी CS तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पंच समिती उत्तर सोलापूर. आज या ठिकाणी ब्रह्मठ पटकेश्वर प्रशालामध्ये शासनाच्या मार्गदर्शनाप्रमाणे 23 नोव्हेंबरपासून शाळेला सुरुवात करायची असल्यामुळं 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांचे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांची तपासणी करायची असल्यामुळं इथं एकाच ठिकाणी फार मोठी शाळा असल्यामुळे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी संपर्क केला. हे शाळेनं गटशिक्षणाधिकाऱ्यांना संपर्क केल्याने आम्ही या ठिकाणी तपासणीसाठी आलो. इथं जवळपास 70 ते 75 शिक्षकांची तपासणी आज आम्ही करणार आहोत. इथं आणखीन जे ह्या शिक्षक वर्गापैकी जे कोमॉर्बिड असतील किंवा ज्यांना लक्षणं वगैरे असतील म्हणजे सिम्प्टम्स असतील अशांची तपासणी करणार आहे. एकाच ठिकाणी सोय म्हणून आम्ही या ठिकाणी इथं तपासणीसाठी आज आलेलो आहे. इथं